बातम्या सविस्तर. मुंबईतल्या डोंगरी भागात 4 मजली इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलंय. ढिगाऱ्याखाली सुमारे 40 जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये. 2 लहान मुलांना आणि 1 स्त्रीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीये. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असताना पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलाय. चिंचोळी गल्ली असल्यानं या ठिकाणी मदत कार्यात अडथळे येत आहेत. मुंबईतल्या डोंगरी भागात 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळलाय. या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये. सकाळी 11:40 सुमारास ही दुर्घटना घडलीये. स्थानिकांनी ही इमारत कोसळण्याची माहिती दिलीये. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्यात. पाहुयात या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत. जी काही प्राथमिक माहिती मी घेतली आहे त्या माहितीनुसार ही साधारण 100 वर्ष जुनी इमारत आहे आणि ही इमारत रिडेव्हलप करण्याकरता तिथल्या नागरिकांनी विकासक देखील नियुक्त केला होता आणि त्या विकासकाने त्या ठिकाणी अजून काही अमालगमेशनचं काम देखील सुरू केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये ही इमारत या ठिकाणी कोसळली आहे. ज्या म्हाडाच्या डायलॅपिलेटेड एक्स्ट्रीम डायलॅपिलेटेड बिल्डिंग्स आहेत त्याच्यात याचा समावेश नव्हता. ज्याच्यामध्ये फोर्सफुली रिकामं केलं जातं त्यात काही याचा समावेश नव्हता. तथापि हा जो काही विकासकाला या ठिकाणी काम दिलं होतं त्याने ते काम वेळेत केलं आहे की नाही किंवा त्या संदर्भातली काय पुढची परिस्थिती आहे त्याची सगळी चौकशी जी आहे ती आपल्याला निश्चितपणे करावीच लागेल. तर ती चौकशी केली जाईल. आता सगळ्यात पहिला त्याच्यातला मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी जे लोक ट्रॅप झालेले आहेत त्यांना कसं आपल्याला बाहेर काढता येईल. कारण मला जी माहिती मिळाली तर मला असं वाटतं जवळजवळ 3 मजली ही इमारत त्या ठिकाणी होती त्यामुळे त्यात बऱ्याच फॅमिलीज ट्रॅप असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एनडीआरएफ आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई सगळी चाललेली आहे. त्यामुळे आता पहिला प्रिफरन्स जो आहे तो याचा सगळे जे लोक आत दबलेले आहेत त्यांना जेवढे जास्तीत जास्त आपल्याला सुखरूप बाहेर काढता येतील त्यांना कसं बाहेर काढायचं याच्यावर आता सगळं जोर चाललेला आहे. गृहनिर्माण मंत्री स्वतः त्या ठिकाणी आता जस्ट गेलेले आहेत आणि आत्ता त्या ठिकाणची एकूण लोकेशन जर आपण बघितलं तर अतिशय कंजेस्टेड अशा प्रकारच्या लोकेशनवरती असल्यामुळे तिथे फार काही गर्दी न करता त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्सच आत्ता चालले पाहिजेत. त्या दृष्टीनं मी सगळ्यांना सांगितलं आहे की आत्ता फारसा कोणी तिथे व्हिजिट करू नये. त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स बघावे. मी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना एवढंच बघितलं सांगितलं आहे की समजा तिथनं काही जखमी किंवा जे येत आहेत त्यांना योग्य मदत मिळेल या प्रकारची सगळी व्यवस्था करावी. यानंतर याची संपूर्ण माहिती ज्यावेळेस माझ्याकडे येईल त्यावेळेस याच्या चौकशीच्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती मी करेन. किती लोक गेलेत काय तुम्हाला माहिती? जी बिल्डिंग आहे ती म्हाडाची बिल्डिंग आहे होती आणि G+4 स्ट्रक्चर होतं. त्याच्यामध्ये साधारण 11:40 दरम्यान तो घटना घडली अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्व अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कॅज्युअलिटीज काही आहेत आता माहिती मिळते 12 ते 13 कॅज्युअलिटीज झाल्या आहेत. परंतु 40 ते 50 लोक त्या ढिगाऱ्याकडे आहेत अशी एक माहिती अंतिम स्वरूप होते. जागा अतिशय अरुंद आहे त्यामुळे जाण्याकरता जे काही मदत कार्य करण्यासाठी आवश्यक ती अडचण होते. मी स्वतः त्या ठिकाणचं निघालो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं सुरू आहे. डिझास्टर मॅनेजमेंटची लोकं त्या ठिकाणी गेलेले आहेत. इंडियाची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि तेच आता ह्या पूर्वीच्या डिप्लेटेड बिल्डिंगच्या मध्ये ती एखादं माहिती घेतो त्यात दिलेल्या नोटीस काय बाकी त्या तांत्रिक बाबी आम्ही नंतर पाहू. परंतु आज त्या ठिकाणी लोकांचा जीव वाचवणं त्याला प्राधान्य. सर आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झालेला आहे? ही बिल्डिंग कोणाची आहे तुम्हाला काही माहिती मिळू शकली आहे का? ते प्राथमिक माहिती आता मी घेतो आहे ती बेसिकली म्हाडाच्या अंतर्गतच इमारत येतो तेवढी माहिती माझ्याकडे आहे. आता मी त्या घटनास्थळीच निघालो आहे त्यामुळे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जी आता त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळेल. पण मी म्हटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम जो आहे तो आता जी लोक ट्रॅप त्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली आहे त्यांना बाहेर काढणं त्यांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता राहणार. सर हिंदी आज सकाळी
सकाळी 11:30 सुमाराला दुर्घटना चार इमारती कोसळली आहे. हाच स्पॉट आहे ज्या ठिकाणी आज सकाळी दुर्घटना झाली आहे. एकूण साधारणतः 12 ते 15 जण याच्यामध्ये मृत्यूमुखी पडली असल्याची माहिती एकंदरीत आता प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्याची कामकाज आता पण सुरू आहे आणि त्याचप्रमाणे NDRF अग्निशामक दल तसा पोलीस विभाग यांच्यामार्फत आणि स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू आहे. आज साधारणतः ही इमारत 100 वर्ष पुराणी असून याच्यामध्ये 15 ते 16 कुटुंब साधारणतः राहत होते. एकंदरीत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. परंतु येथील जे नागरिक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या बचाव कार्यामध्ये समोर आलेले आहे. काँग्रेसचे नेते पाहणी केल्यानंतर हाच फरक होते की वारंवार अशा घटना घडतात. या संदर्भात प्रशासनातून कठोर कारवाई करण्यात येणार का? आज येथील लोकांचा एक प्रश्न आहे कारण की मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये कठोरतेने कुठे बिल्डिंगवर कोसळतात त्यात अनेक जीवहानी होते आणि जर जखमी होतात तर आपल्या घरापासून एक पाण्याचा ठरणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ह्या पाण्याच्या ठरणार आहे आणि हे पहा आता एक मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू असल्याचे हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे काम सुरू असल्याचे आपल्याला दिसत आहे. स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनातर्फे हे जे बचाव कार्य सुरू आहे. मुंबईवरून संतोष मोरे. आज डोंगरी परिसरामध्ये जी सकाळी जी अतिशय दुर्घटना घटना घडलेली आहे जी 4 मजली इमारत जी कोसळलेली आहे तिथले रहिवाशांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच जाणून घेऊ की सर घटना काय आहेत. सर आज जी घटना झालेली आहे हिंदी में सवाल करके मैं बोल सकूँ. सर ये जो घटना हुई है जो सवेरे जो आज घटना हुई है इसमें आपको कौन है? मेरे भाई है, उनकी बच्ची है. मेरा भाई सामने बिल्डिंग में रहता है और बच्ची उनकी नानी की माँ है. वो बच्ची अभी तक निकली नहीं है. उनकी नानी और मामू और बच्ची 10 साल की कश्यप आमिर आज़ाद. वो बच्ची 10 साल की है. आज स्कूल नहीं गई 2 दिन से. इसके लिए वो भी बिछाई रह गई. The MP of this area. Should I ask you who is the corporator of this area? So it's not only an elected representative who matters. It's the government that has to take action. The government, unfortunately, and I'm not blaming an individual A or B, but the government collectively and specifically an agency called MHADA has failed to fulfill its duty. And if you look at this area, if you look at the congestion, the way buildings are allowed to be built at high levels, unfortunately, in a city like Mumbai, when around the world people plan infrastructure before development, in Mumbai we plan development before infrastructure. What does that mean? A 2-3 story building. हमारी आपसे रिक्वेस्ट है, हाथ जोड़ के कि आपका भी वोडगा ऑफिसर किधर है? इलीगल सर, बिल्कुल भी मत करने दो. आप ना अच्छे से मेयर को बोलो सब बाइक सर नहीं निकल सकती. एक बाइक या कितनी स्कूल एरिया में आप जानते हो कितनी स्कूल है? नहीं नहीं सुनो, आप अच्छे से ना मेरे को सब बताओ, जो बताना है बताओ. ये जो इलीगल टावर खड़े हो रहे थे 10 माले की बिल्डिंग, जो पहले माले की 3 माले की बिल्डिंग है, आप जिस जगह पे भी आधा घंटा खड़े थे वो जितने एतराब में बिल्डिंग है सब इलीगल बिल्डिंग है. इलीगल बिल्डिंग रहेंगे ना तो हम लोगों ने अभी भी मैं कमिश्नर से बात किया हूँ, पूरा इनका इंक्वायरी करो. इलीगल रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई करो. हम करेंगे आपको नहीं, मैं कमिश्नर सुनिए ना को ऑर्डर दे रहे हैं. मैं कमिश्नर को ऑर्डर दिया, वो बोल रहे हो आप. अब कभी दिया सर ये ऑर्डर? आज अभी ये इंसिडेंट हुआ. इससे पहले क्या हुआ सर? ये बन के 2-4 साल हो गया बिल्डिंग होगा. डिबेट दूसरी जगह पे, रिक्वेस्ट दूसरी जगह पे लेके जा रहे हो सर. इनसे रिक्वेस्ट करके खाली है सर के वार्ड ऑफिसर को आप. यस कुछ नहीं होने. आप तो लोगों पे ब्लेम कर रहे हो कि शायद उन्होंने कुछ करना चाहिए था, नेताओं या एडमिनिस्ट्रेशन की गलती नहीं है. बात करो, किसी को ब्लेम देने की बात नहीं. ये काम करना चाहिए. 19,000 बोलते हैं, मतलब 19,000 से भी ज्यादा बिल्डिंग है. अकाउंटेबिलिटी कहाँ फिक्स्ड है सर? MHADA की है, BMC की रिस्पांसिबिलिटी है. पहला तो ये इस बिल्डिंग की बात करेंगे तो इस बिल्डिंग के लिए MHADA की बिल्डिंग नहीं. पहली बात
जो उन्होंने सुबह जो कहा था वो जो बिल्डिंग की है वो बाजू की बिल्डिंग है, जो नंबर 8 नंबर बिल्डिंग है वो बिल्डिंग के बारे में उन्होंने कहा था, जो कहा था हमारे लोगों ने, तो इसकी जो डेवलपमेंट है, या लोग आए होंगे या नहीं भी आएंगे तो हम लोग वहाँ से पूछेंगे और उनकी ये रीडेवलपमेंट होना ही चाहिए। इसके बारे में दो मत नहीं और किसी को और ब्लेम देने की बात ही नहीं है, पहली तो ये बात है, मगर डेवलपमेंट करने के साथ दोनों तरफ से यानी टेनेंट और बाकी के जो डेवलप करने के लिए इस बिल्डिंग अभी कौन सी है, ये 92 में बांधी गई है ऐसी बोलते हैं या रिपेयरिंग की गई है ऐसी बोली जाती है, तो इसकी मालूमात करेंगे ना। जैसे पहली बात नहीं थी कि जिसके बारे में कि बाबा ये म्हाड़ा की बिल्डिंग है, अभी तो मालूम हो गया कि हमारे यहाँ से PR के माध्यम से आपको मालूमात पड़ गया होगा कि ये बिल्डिंग म्हाड़ा की नहीं है, मगर जिसकी भी है जो भी सर, म्हाड़ा की अगर बिल्डिंग नहीं है तो एक क्वेश्चन का डाउट क्लियर कर दीजिए, क्योंकि म्हाड़ा की अगर बिल्डिंग नहीं है तो म्हाड़ा ने नोटिस क्यों भेजी थी इस बिल्डिंग को? म्हाड़ा और BMC देखो लीजिए, म्हाड़ा और BMC जब सर्वे करते हैं उसके माध्यम से जो भी बिल्डिंग डिलेवर्ड कंडीशन में होगी, चाहे प्राइवेट हो, चाहे सेस हो, चाहे नॉन सेस हो, उसको हम लोग नोटिस देते हैं। तो ये सेस बिल्डिंग है? हाँ, ये शेष तो कहने जूनी बिल्डिंग म्हाड़ा की रिस्पॉन्सिबिलिटी है सर। म्हाड़ा की बिल्डिंग पहली तो बात है, ये म्हाड़ा की बिल्डिंग नहीं है, पहली तो बात ये ध्यान में रखिए, मगर जो भी जूनी बिल्डिंग है जिसको हम कहते हैं कि जूनी बिल्डिंग है, जूनी बिल्डिंग राइट राइट, और वो म्हाड़ा की रिस्पॉन्स। आज मुंबई येथे डोंगरी भागामध्ये रिपेयर बोर्डच्या अंतर्गत इमारत कोसळून जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, बरेचसे लोक जखमी आहे। ही दुर्घटना कुठेतरी सरकारच्या नाकर्तेपणाचा उघड करणारी घटना आहे। रिपेयर बोर्डची जबाबदारी आहे की जे जुनी इमारत आहे त्यांच्या पावसाळ्यापूर्वी सर्वे केलं पाहिजे, धोकादायक असेल ते लोकांच्या पुनर्वसन करून ते रिकामी केली पाहिजे। आता रिपेयर बोर्डला लोक भाडेकरू सेस देत आहे, दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे, पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांच्याकडे, तरी ही घटना घडते म्हणजे कुठेतरी रिपेयर बोर्डचा नाकर्तेपणा आहे, त्यांच्यावर कोणाचा वचक नाही। मुंबईमध्ये वारंवार घटना घडते, कधी आगीमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे, कधी ब्रिज कोसळून लोक मरत आहे, बुडून लोक मरत आहे, कोणावर जबाबदारी निश्चित होत नाही, त्यामुळे ही दुर्घटना काय थांबत नाही। आमची मागणी आहे की जोपर्यंत 304 अंतर्गत सदोष मनुष्यबळाच्या हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, अधिकारी दंडित होत नाही, कोणीही जबाबदारीने कामं करणार नाही आणि ही घटना थांबणार नाही। आम्ही पुन्हा सांगतोय की सरकारने 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून जबाबदार व्यक्तीला अटक केली पाहिजे, जोपर्यंत जबाबदारी निश्चित होणार नाही तोपर्यंत काही घटना थांबणार नाही। अरे हमारे सवाल है सरकार से बार बार, 8 लैंडलॉर्ड के ऊपर कौन एक्शन लेगा, किसकी जवाबदारी थी बिल्डिंग की मरम्मत करने के लिए? ये बिल्डिंग को जब सेज डिक्लेयर किया तो मैं पूछता हूँ सरकार ने म्हाड़ा को फंड क्यों नहीं दिया रिपेयर करने के लिए? क्या चीज ने रोका सरकार को? क्या सरकार के पास फंड नहीं है? अरे 31,000 करोड़ रुपया BMC के पास है, मगर सरकार को बनाना है पहले स्टैच्यू, उसके बाद पब्लिक। अरे पब्लिक ने तुमको वोट दिया है, मैंडेट दिया है कि तुम्हारा काम करो, पब्लिक की सेफ्टी को सरकार भूल गई है पूरी तरह, इसकी वजह से आज लोगों की जान गई। और मैं बताता हूँ, मुंबई टाइम बॉम्ब पे बैठा है, ऐसी और हज़ारों बिल्डिंग है, हज़ारों इमारत है, अगर जिसकी जल्दी से जल्दी फौरी तौर पर रिपेयर नहीं हुआ तो बिल्डिंगें गिरेगी, लोगों की जाने जाएगी, CM साहब आएंगे 5 लाख का चेक देके चले जाएंगे, इससे ज्यादा सरकार के पास कुछ कहने को नहीं। हम लड़ेंगे, मैं आयुक्ताला विचार लो कि आयुक्ता तुम्ही काय करणार, लँडलॉर्डचा काय करणार, आता तुम्ही या लोकांचा काय करणार ज्याच्या घरी गेला, आता असं वेगळ्या बिल्डिंग आहे मुंबईमध्ये त्या बिल्डिंगचा तुम्ही काय करणार, कुठे तुम्ही त्याला अकोमोडेशन देणार, तुम्ही म्हाड्याला फंड देणार की नाही, त्याने हे काही सवालच्या माझा जवाब नाही दिला, गाडीमध्ये बसला आणि तो पळाला, आयुक्त पळाला, असा तर आपला आयुक्त आणि राज्य आहे, काय करणार आपण? हे जी बिल्डिंग कोलॅप्स झाली ती पण इलिगल होती असे स्थानिक म्हणतात। लीगल बिल्डिंग आहे, सोशल पुरानी आहे, लीगल बिल्डिंग 100 इयर्स ओल्ड बिल्डिंग है, सेज डिक्लेयर किया था, म्हाड़ा के पास फंड नहीं है बिल्डिंग बनाने की, म्हाड़ा के पास फंड है गार्डन बनाने के लिए और स्टैच्यू बनाने के लिए। तो सर म्हाड़ा की बिल्डिंग नहीं है बोल रहे, तो म्हाड़ा की बिल्डिंग कैसे हुई थी आपको क्या मालूम है?